जय महाराष्ट्र, मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडीनं। पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन झालं असतानाच आता दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे। पीएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या बैठकीत दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोसाठी तयार केलेला सविस्तर आराखडा सादर केला आहे। मुंबईचा विकास आराखडा रखडला आहे। मुंबई महापालिका निवडणुकीनंतरच आराखडा मंजूर होणार आहे। निवडणूक असल्यामुळे आयुक्तांनी राज्य सरकारकडे मुदत वाढ मागितली आहे। संजय काकडे हे धंदेवाईक व्यक्तिमत्व असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे। ज्यांची सत्ता त्यांच्याकडे संजय काकडेंची एवढी असते असंही अजित पवार म्हणाले। कधी पृथ्वीराजसोबत तर कधी मोदींसोबत, उद्या जो पंतप्रधान होईल त्यांच्यासोबत ते जातील अशी टीका अजित पवारांनी संजय काकडेंवर केली आहे। माजी खासदार सुरेश कलमाडेंनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीव अध्यक्षपद नाकारलं आहे। कालच त्यांनी IOOच्या मानद आजीव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। आज IOAला पत्र लिहून आपण हे पद स्वीकारू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। राष्ट्रकुल घोटाळ्या प्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलेले IOAचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची IOAच्या मानद आजीव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत। टाटा ग्रुप्सच्या चेअरमन पदावरून सायरस मिस्त्री यांची गच्छंती केल्यापासून टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। अचानक रतन टाटा सरसंघचालकांच्या भेटीला दाखल झाल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे। विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विरल आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत। आचार्य यांची नियुक्ती ही 3 वर्षांसाठी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अपॉइंटमेंट कमिटीनं त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आहे। देशभरातल्या विमानतळांची सुरक्षा काटेकोर करण्यासाठी 1 जानेवारीपासून विमानतळ कर्मचाऱ्यांना आधार आधारित ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलं आहे। विमानतळावर कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आता आधार क्रमांकावर आधारित ओळखपत्र घ्यावं लागेल। पुण्यात सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। सनबर्नच्या आयोजनाला तहसीलदारांनी परवानगी दिली अशी माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। नोटाबंदीच्या निर्णयास आज 50 दिवस पूर्ण होत असले तरीही अद्याप सुट्ट्या पैशांची टंचाई कायम आहे। 50 दिवसात नोटांची चणचण संपुष्टात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा हवेतच विरल्याचं प्रत्यक्षात दिसतं। पैशांअभावी ATM समधील प्रचंड रांगा, बँकांमध्ये रांगेत उभे राहणारे खातेदार, हे चित्र अजूनही कमी जास्त प्रमाणात कायम आहे। चलनातनं बाद करण्यात आलेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मुदतीनंतर जवळ बागणाऱ्यांना दंड लावण्यात येणार आहे। केंद्र सरकार यासंबंधीचा अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे। चलनातनं बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत 30 डिसेंबर रोजी संपत आहे। त्यानंतर RBIमध्ये 31 मार्चपर्यंत या नोटा भरण्याची मुदत देण्यात आली आहे। 500 रुपयांच्या नव्या नोटा फक्त ATMमधनं देण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिल्या, त्यामुळे शहरातील ATMची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे। बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी आणि बँकांच्या शाखांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। नाशिकच्या सिक्युरिटी प्रेस आणि मध्य प्रदेशच्या देवास प्रेसमध्ये मंगळवारी एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक नोटांची छपाई झाली। या प्रेसमध्ये 3 कोटी 75 लाखांच्या नोटा छापण्यात आल्या आहेत। यामध्ये 2 कोटी 65 लाख 500च्या नोटा आहेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पुढील काही दिवस या प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटा छपाईचं काम सुरू राहील। बँकिंगच्या माध्यमातून काळा पैसा जिरवला गेला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। जुन्या नोटांमध्ये 15.64 लाख कोटी रुपये चलनात होते, त्यापैकी 3.50 लाख कोटी बँकिंग चलनामध्ये येणार नाहीत अशी अपेक्षा केंद्र सरकारला होती, पण प्रत्यक्षात 14 लाख कोटींपेक्षा जास्त पैसा बँकांमध्ये परत आला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था दगावली आहे, शरद पवार यांच्या वक्तव्याला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षांशी सहमत नसलो तरी शरद पवार ममता बॅनर्जींना पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर नोटाबंदीच्या निर्णयावरून घणाघाती शाब्दिक हल्ला केला आहे। मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेताना काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील यज्ञ असल्याचं म्हटलं होतं, मात्र मोदींच्या या यज्ञात सामान्य जनतेची आहुती गेल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे। नोटाबंदीनंतर उद्भवलेली चलनकल्लोळाची परिस्थिती लवकरच सामान्य होईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे। जानेवारीनंतर या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे।
नोटाबंदीमुळे देशातला काळा पैसा उघड झाला, बनावट नोटांचे कारखाने उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे काहीसा त्रास होत असला तरी या निर्णयाचा मोठा फायदा सर्वांना होणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. सरकारच्या नोटाबंदीनंतर 50 दिवस लोटलेत, शहरासह ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे, शेतकरी आणि शेतमजूर हैराण झालेत. त्यातच शेतमालाला भाव मिळत नसल्यानं वर्ध्यातील शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो फुकट वाटत केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा निषेध केला, त्याचबरोबर घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नोटाबंदीमुळे नागपूरमधल्या संत्रा व्यवसायालाही घरघर लागले, 50 दिवस उलटूनही संत्र्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली. मुंबई विमानतळावर एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरिफ कोयंते असं या संशयिताचं नाव आहे. आरिफकडे भारतीय पासपोर्ट असून तो स्पाइस जेटच्या विमानानं दुबईला जाण्याच्या तयारीत होता. त्याची कस्टम विभागानं चौकशी केली असता त्याच्याकडे 25 लाखांच्या नोटा सापडल्यात. या सर्व नोटा नवीन 2000 आहेत. या प्रकरणी आरिफवर कारवाई करण्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर परदेशी चलनाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गुप्तचर विभागानंही कारवाई केली आहे. हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 44 परदेशी चलन सापडलेत. यात 1,39,000 सौदी रियाल, 56,000 दिराम आणि 14,000 ऑस्ट्रेलियन डॉलरांचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला घरचा आहेर दिलाय. भाजप सरकार कोट्यवधींचं कर्ज व्यापाऱ्यांचं माफ करतं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही, त्यावर चिंता व्यक्त करत कर्जमुक्तीसाठी लाखो शेतकरी घेऊन थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. भंडाऱ्यातील धान्य माफियांचे धाबे डणाणले. 30 कोटींच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. जिल्हा मार्केटिंग अधिकारीही आरोपींच्या यादीत आहेत, तर 94 आरोपींना जामीन मिळाला आहे. मुंबई पवई तलावात हाऊस बोटिंगला बंदी घालण्यात आली. पवई तलावातल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोट हाऊस मालकांना मनपा कारणे दाखवा नोटीसही बजावणार आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह आणि हार्बर साईड परिसरात पुन्हा एकदा संशयित ड्रोन दिसल्याचं समोर आलंय. हवाई दलातील एका अधिकाऱ्यानं हा ड्रोन पाहिल्यानं एकच खळबळ उडली, त्यामुळे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली. हिवाळ्यात सांगलीतील जत तालुक्यात शेतकऱ्यांनी डफळापूरमध्ये कोरड्या तलावात ठिय्या आंदोलन करत पाण्याची मागणी केली आहे. दुष्काळी तालुका असणाऱ्या जतच्या डफळापूरसह आजूबाजूच्या 20 गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. तलाव आटल्यानं शेतीसाठी पाणीच मिळत नाही आहे. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेमधील गाढवांचा व्यवहार हा फक्त विश्वासावर होतो, पैशांची इथे गरजच पडत नाही. ज्याला गाढव हवं त्यांना फक्त आपली ओळख सिद्ध करायची आणि गाढव घेऊन जायचं, नंतर पैसे द्यायचे. इथल्या यात्रेत कोट्यवधींचे व्यवहार होतात, मात्र नोटाबंदीचा फटका आता या यात्रेलाही बसला आहे. मुंबई गोवा महामार्गावर ऍसिडचा टँकर पलटला आहे. टँकरची रस्त्या बाजूच्या कठड्याला धडक दिल्यानं टँकर पलटला, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात 5 जण जखमी झाले. बीडमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. अंबेजोगाई परळी रोडवर वरवटीजवळची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक हा परळीहून कापसाच्या गाठी घेऊन मुंबईला निघाला होता, तर ट्रॅक्टर विटा घेऊन परळी जात होता. कानपूरजवळ एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले. सेलदा अजमेर एक्सप्रेसला हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मलायका अरोरा खान आणि अरबाज खान या दोघांमध्ये वांद्रे कुटुंब न्यायालयातही समेट घडून आला नाही, कारण मलायका घटस्फोट घेण्यावर कायम राहिली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायकानं अरबाजकडून 15 कोटी रुपयांच्या पोडगीची मागणी केली आहे. अमूलच्या होल्डिंगवर झळकणाऱ्या अमूल गर्लनं परिधान केलेला फ्रॉक तसंच हेअर बो आता खरेदी करता येणार आहे. अमूल गर्लशी संबंधित वस्तू बाजारात आणण्याचा विचार कंपनी करते. येत्या 2 ते 3 महिन्यात यावर अंतिम निर्णय होणार आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी काही दिवसांपूर्वी नवा पाहुणा आला. इरफाननं पत्नी आणि बाळासोबतचा फोटो मंगळवारी ट्विट केला. सोशल मीडियावर फुकट सल्लेही इरफानला देण्यात आले. इरफानला एका चाहत्यानं मुलगा झाल्याबद्दल शुभेच्छा, पण त्याचं नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नको, जग हास्यास्पद आहे असा सल्ला दिला. रेल्वे स्थानकांवर लवकरच शुभमंगल सावधानचा आवाज घुमण्याची शक्यता आहे. कमी गर्दीची रेल्वे स्थानकं लग्न कार्यासाठी भाड्यानं देण्याचा विचार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना सुचवली. रेल्वे मंत्रालयानं या कल्पनेवर गांभीर्यानं विचार सुरू केला. मध्य रेल्वेवर दिव्यांगांच्या डब्यात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 145 गाड्यांमधील दिव्यांग प्रवाशांसाठीच्या 290 डब्यांमध्ये सुमारे 580 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता येत्या काही काळात माथेरानची राणी रुळावर येण्याची शक्यता नाही. गाडी रुळावर आणण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत असले तरी त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय.
आरे आणि येऊरचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून नुकताच घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे या भागात 31 डिसेंबरच्या पार्ट्या करणाऱ्यांवर अधिक निर्बंध येणार आहेत. दरवर्षी रात्रभर हुल्लडबाजी करण्यासाठी येऊरमध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या तसंच हॉटेलमध्ये राहणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी पर्यटन क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं दिसतं. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 8.91 लाख भारत भेटीसाठी आले होते. गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा 9.3% वाढला आहे. नोटाबंदीमुळे बँकिंग क्षेत्राचा वृद्धीदर तब्बल 54 वर्षांच्या निचांकावर गेलाय. गृह, वाहन आणि ग्राहक कर्जाची मागणी प्रचंड घटल्यानं बँकांना मोठा फटका बसलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी अवजड वाहनांना सुट्टीच्या आदल्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी ठराविक वेळेत प्रवेशबंदी केली आहे. पुण्याच्या दिशेनं शुक्रवारी संध्याकाळी वा 2 पेक्षा अधिक सुट्ट्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अवजड वाहनांना बंदी आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरील भूगर्भातील माती आणि खडकांची तपासणी केली जाणार आहे. मेट्रोच्या 31 किलोमीटरच्या मार्गावर प्रत्येक 100 मीटर अंतरावर खोदाई करून माती आणि खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास केला जाईल. त्यावरच मेट्रोच्या पुलाच्या पायाचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती मेट्रोच्या सूत्रांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्यास राज्य सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात ना सुप्र बरखास्त करून नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. सध्या थंडीचं प्रमाण वाढलं असून या थंडीचा फायदा गहू हरभरा पिकाला होतोय. गव्हाचं पीक चांगलं जोमात येत आहे. मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी आणि वर्षभर घरात वापरण्यासाठी गव्हाचं पीक घेतलं जातं. पंतप्रधानपदावर जोपर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत कृषी उत्पन्नावर कर लागणार नाही अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी दिली. औरंगाबाद इथे आयोजित कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच चेन्नईतील अण्णा द्रमुकच्या कार्यालयात सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. अण्णा द्रमुककडून राज्यसभेवर नियुक्त झालेल्या खासदार शशिकला पुष्पा यांना पक्षात सरचिटणीस पद हवंय. या पदासाठी शशिकला यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे पती लिंगेश्वर थिलागन वकील आणि समर्थकांसह पक्ष मुख्यालयात आले होते. यावेळी अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी लिंगेश्वर वकील आणि समर्थकांना बेदम मारहाण केली. नोटाबंदीच्या मुद्द्यावर एका बाजूला नितीश कुमार मोदी सरकारला साथ देत आहे तर दुसऱ्या बाजूला लालूंची टीका सुरू आहे. नोटाबंदीच्या विषयावर नितीश यांनी भाजप विरोधी आघाडीत सहभाग घेण्यास नकार दिलाय, ज्यावर लालूंनी नितीश कुमारांचं नाव न घेता विरोधकांच्या एकजुटीमध्ये व्यक्तिगत अहंकार आडवा येत असल्याची टीका केली. केंद्र सरकारनं 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या 21 सूत्री मागण्यांबाबत सरकारनं साफ दुर्लक्ष केलंय, त्यामुळे नाराज कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी 15 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा हरताळ पाळण्याचं घोषित केलंय. लोकसभेचं हिवाळी अधिवेशन गोंधळात पार पडलं, त्यामुळे सामान्य माणसानं कर रूपानं भरलेला पैसा वाया गेलाय. याबद्दलचे आकडे आता समोर आले आहेत. संसदेच्या या अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजाचे 92 तास वाया गेले. 2014 नंतर प्रथमच संसदेच्या अधिवेशनात इतके कमी तास काम झालं. चिनी मोबाईल उत्पादक कंपनी जिओनीनं त्यांचा नवा स्मार्टफोन चिनी बाजारात आणलाय. M2017 नावानं आलेल्या या फोनला 7000 mAh ची भक्कम बॅटरी क्विक चार्ज तंत्रज्ञानासह दिली गेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनमध्ये 25.89 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाईम मिळेल. काळा आणि गोल्ड या दोन रंगात सादर करण्यात आलेल्या या फोनची किंमत 6999 युआन म्हणजे 69,000 रुपये आहे. आता तुम्ही मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ, पंजाबी, तेलुगू, चायनीज आणि अरबी भाषेतही तुमचा ईमेल आयडी बनवू शकता. देशातील पहिली ईमेल सेवा देणाऱ्या डेटा मेलनं ही सेवा वेब ब्राउझरसाठी सुरू केली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.